यावेळी सगळ्यात महत्वाची बातमी ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माफी मागतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. न्यूज एडीन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहेत आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन एकदा नव्हे तर हजारदा माफी मागतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच विरोधकांनी या प्रकरणाचं राजकारण थांबवावं असं देखील आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं. न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो असं वक्तव्य केलं. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली. न्यूज एटीन लोकमतशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधताना छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहेत आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन एकदा नव्हे तर हजारदा माफी मागतो असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच विरोधकांनी या प्रकरणाचं राजकारण थांबवावं असं आवाहन त्यांनी विरोधकांना केलं. मालवण येथील राजकोट किल्ल्याच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जगभरातील शिवप्रेमींच्या भावना ज्या आहेत त्या दुखावल्या गेलेल्या आहेत. अतिशय तीव्र अशा संतप्त प्रतिक्रिया ज्या येत आहेत आणि या संदर्भात आता राजकारण देखील सुरू झालेलं आहे. विरोधक आणि सरकार असे जे काही आरोप प्रत्यारोप जे सुरू झाले आहेत, आपल्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, आपण त्यांच्याशी थेट बोलूया. विरोधक मागणी करतात की राज्य सरकारने माफी मागितली पाहिजे या संदर्भात. आपली खरं म्हणजे राज्याचा प्रमुख म्हणून जरी हा पुतळा नेव्हीने उभा केला असला, नेव्हीने देखील एका चांगल्या भावनेने तो उभा केला, परंतु दुर्दैवाने दुर्घटनाग्रस्त झाला. तर राज्याचा प्रमुख म्हणून मला छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून आम्ही काम करतोय, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागणं, क्षमा मागणं छत्रपती शिव हे तर एकदा नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक एकदा नाही 100 वेळा व्हायला मी तयार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, त्यामुळे विरोधकांनी याचं राजकारण करू नये. शिवाजी महाराजांच्याबद्दल खूप नितांत आदर आम्हाला आहे आणि त्यांना त्यांच्या पायावर डोकं ठेवूनच आम्ही आमचा कारभार करतो. त्यामुळे बिलकुल यामध्ये राज्याचा प्रमुख म्हणून मला एकदा नाही 100 शिवाजी महाराजांच्या चरणांवर नतमस्तक व्हायला काही कमीपणाचं वाटणार नाही. सर, तुम्ही स्वतः राजकोट येथे, मालवण येथील राजकोट येथे जाऊन घटनास्थळाला जाऊन भेट देणार आहात का, पाहणी करणार आहात? यामध्ये नेव्हीने कालच्या बैठकीमध्ये विनंती केलेली आहे की तिथला विभाग जो आहे वॉर्डन अप केला पाहिजे आणि तिथे जे काही त्यांना पुढचं जे काही काम करायचं आहे त्यासाठी तिथे तो पूर्ण एरिया सुरक्षित संरक्षित करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे. पुढचं काम जे आहे ते कधीपर्यंत सुरू करणं सर्वांची इच्छा आहे की लवकरात लवकर तिथे महाराजांचा पुतळा नाही? म्हणून कालच आम्ही शिल्पकार बोलवले होते, आजही काही शिल्पकार येत आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करून युद्ध पातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा असा भव्य दिव्य जो पुतळा आहे तो त्या ठिकाणी लवकर उभा राहावा यासाठी काम सुरू होऊन जाईल. काम सुरू करू आम्ही तत्काळ. धन्यवाद. तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह उदय जाधव, न्यूज एटीन लोकमत, मुंबई.